कल्याण डोंबिवली महानगरपालिका स्थायी समिति सभापति निवडणुकीत भाजपच्या नगरसेविका अर्चना कोठावदे यांनी तटस्थ राहून अपनी नाराजी व्यक्त केली होती। भाजपचे आमदार रवींद्र चव्हाण यांच्या विरोधात त्यांचा रोष होता। त्यानंतर आता उपमहापौर राहुल दामले यांनी आपल्या पदाचा राजीनामा देऊन पुन्हा एकदा आमदार रवींद्र चव्हाण यांच्या विरोधात नाराजी व्यक्त केली आहे। दुसऱ्यांदा आमदारकीचे तिकीट मिळून चव्हाण यांची पक्षावर पकड मजबूत झाली आहे। मात्र दुसरीकडे पदाधिकाऱ्यांचं राजीनामा सत्र सुरूच आहे। ज्या दिवशी तिकीट वाटप झालं त्या दिवशी राजीनामा दिला असताना तो कुठला प्रश्न उद्भवत नाही। माझे विरोधक सुद्धा कुठले मी पक्ष बदलीन असं म्हणू शकत नाही। ज्या ज्या सर्व गोष्टी मला ज्या मांडायच्या त्या मी माझ्या नेत्यांकडे मांडल्या आहेत। माझा माझ्या नेत्यांवर पूर्णपणे विश्वास आहे। डोंबिवलीचे भाजपचे माजी आमदार हरिश्चंद्र पाटील जे आज मनसेच्या तिकिटावर निवडणूक लढवत आहेत त्यांनीही चव्हाण यांच्या विरोधात बंड करत 5 भाजप नगरसेवकांसह मनसेत प्रवेश केला होता। डोंबिवलीमध्ये भाजप पक्ष राहिला नसून तो आता रवींद्र चव्हाण प्रायव्हेट पक्ष झालाय अशी टीका त्यांनी केली आहे। बोगस नाव त्यांनी इथे नोंदवलं आणि त्यांनी या ठिकाणी त्याला तिकीट दिलं आणि विद्यमान नगरसेविका ज्या होत्या क्षमा भाटे त्यांना डावलून ह्यांना तिकीट दिलं पक्षाने। म्हणजे पक्षावर तर सुद्धा एक प्रकारचं त्याचा मोठ्या प्रमाणात दबाव होता असं मानायला पाहिजे। रवींद्र चव्हाण यांनी मात्र या सर्वांचं खापर मीडियावरच फोडलंय। राहुल दामले पक्षाच्या त्यांच्या असलेल्या पूर्ण ताकद लावून माझ्यासाठी काम करतायत यात काही शंका नाही। मीडियाच्या माध्यमातून उगाचच या सर्व गोष्टीची नाहक प्रसिद्धी केली जाते। डोंबिवलीमध्ये भाजपला अनुकूल वातावरण आहे पण रवींद्र चव्हाणांविरोधात असंच बंड सुरू राहिलं तर भविष्यात चित्र वेगळं दिसेल। अजित मांढरे, झी मीडिया, डोंबिवली। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।